राउतांनी काय प्रत्युत्तर दिले पाहूया। जे काय बोलतोय आणि काल त्याच्यावरती काय दोन दगड पडले असं म्हणतात, हा INS विक्रांत घोटाळ्यातला आरोपी याची चौकशी सुरू आहे। याने लोकांकडून लाखो करोड रुपये गोळा केले INS विक्रांतच्या नावावर आणि ते जमाच केले नाहीत राजभवनामध्ये। ही फसवणूक आहे, हा देशद्रोह आहे। 420 या गुन्ह्याखाली त्याच्यावरती एक ॲक्शन सुरू आहे। असा एक खोटारडा माणूस काल खार पोलीस स्टेशनला बोगस प्रमाणपत्र जातीचं घेऊन निवडणूक लढवून जिंकणाऱ्या दुसऱ्या आरोपीला भेटायला गेला। या दोन आरोपींची काय युती आहे मला माहीत नाही। आता INS विक्रांत घोटाळा हा महाराष्ट्रात देशामध्ये लोकांना अस्वस्थ करणारा घोटाळा आहे आणि INS विक्रांत घोटाळ्यातला आरोपी ज्या पद्धतीनं काल तिथे वावरत होता त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये संताप निर्माण झाला असेल आणि त्यातून एकटा दुसरा दगड जर पडला असेल, असे देशद्रोही आणि गुन्हेगारांवरती देशभरामध्ये असे दगड पडतात। भारतीय जनता पक्षानं सुद्धा अशा प्रकारच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। INS विक्रांतचा घोटाळा करणारी व्यक्ती देशद्रोहीच आहे आणि सांगतो की परत दुसरी आरोपी आतमध्ये आहे कोणतरी जिने बोगस जातीचं प्रमाणपत्र, बरं का, हे रेकॉर्डवरती हायकोर्टानं सांगितलं। झोन 7 मुंबई पोलिसांचा झोन 7 तेव्हाचे उपायुक्त त्याने दिलेला अहवाल पहा तुम्ही की कशा पद्धतीनं सगळी बनावट कागदपत्र तयार करून बोगस प्रमाणपत्र तयार केलं जातीचं आणि निवडणूक लढवून जिंकण्यात आली। ही निवडणूक रद्द होऊ शकते, हायकोर्टाने तर त्याच्यावरती ताशेरेच मारलेले आहेत। असे दोन आरोपी एकत्र येतात आणि महाराष्ट्र सरकारवर आणि पोलिसांवर ते आरोप करतात। ही देशद्रोही किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींची एक मानसिकता असते की पोलिसांवरती हल्ला करा, सरकारवरती हल्ला करा। त्याच्यामुळे ह्याच्याकडे फार गांभीर्यानं घ्यायची गरज नाही। ठीक आहे, आपण ऐका, बातम्या द्या, लोकांना कळतं काय चाललं आहे ते। हा सगळा तमाशा महाराष्ट्रात जो सुरू केला भारतीय जनता पक्षानं हा अत्यंत दळभद्री प्रकार आहे। आणि माझा प्रश्न आहे भारतीय जनता पक्षाला की INS विक्रांत घोटाळ्यातला आरोपी, जातीचं बोगस प्रमाणपत्र घेऊन निवडणूक लढणारे आरोपी यांच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाला इतकी तळमळ आणि मळमळ कशा करताय? पोलीस पाहतील ना, पोलीस सक्षम आहेत,